नमस्कार, रयतेज टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. येता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड मधील आपण चॅप्टर सेकंड बघतो लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हे प्रकरण आपण अभ्यासतोय. हे प्रकरण अभ्यासत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या आपल्या ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत या संदर्भामध्ये अगदी आपण पूर्वीपासूनच आपण या बाबत शिकत आहोत किंवा त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे. त्या लाईफ प्रोसेस कशा पद्धतीने कॅरिड आउट होतात, कशा पद्धतीने चालतात या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा याची माहिती देखील घेतलेली आहे. काल देखील आपण याच्या बाबतीमध्ये आपण ओझरती बऱ्याचपैकी आपण ही पाहिलेलं आहे, परंतु काही आपल्याला यातला भाग आपण पुन्हा एकदा या ठिकाणी ऍज अ रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी घेऊया. आता मानवी सजीव जीवनातील ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया घडून येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या संस्था ह्या अखंडपणे कार्य करत असतात. अशाच पद्धतीनं मानवी ज्या काही या प्रक्रिया आहेत या प्रक्रिया घडून येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस कंटिन्युअसली परफॉर्म होत असतात. त्यापैकी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम अँड कंट्रोलिंग सिस्टीम अँड डिफरंट एक्सटर्नल अँड ऑल्सो इंटरनल सिस्टीम आर वर्किंग डे अँड नाईट टोटल वी आर अलाइव. दॅट इज दे आर फंक्शनिंग इंडिपेंडेंटली बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. त्यांच्यातलं हे स्वतंत्रपणे यांचं कार्य चालत असतं, ह्या स्वायत्त संस्था आहेत असं देखील आपण म्हणतो. आणि याच बरोबर यामध्ये असणाऱ्या जो काही भाग आहे म्हणजे ह्या ज्या काही सिस्टीम चालतात ह्या अखंडपणे आपल्याला या पद्धतीने ही प्रक्रिया ह्यांच्या सर्व घडून आलेल्या तुम्हाला दिसून येतील. रेस्पिरेटरी सिस्टीम, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम, नंतर हा आपण बोन्स असणे आपले जे स्केलेटन्स आहेत या पद्धतीची, मस्क्युलर्स, या सर्व प्रकारच्या ज्या काही सिस्टीम असतात या वर्किंग करत असतात, या कंटिन्युअसली वर्क करत असतात, त्यांचं नियमितपणे काम चालू असतं. आता एखाद्या वस्तूचं काम नियमितपणे चालायचं असेल, आता एखादं आपण मोटरसायकलचं उदाहरण घेऊया, गाडीचं, बाईकचं उदाहरण घेऊया आपण. आता हे बाईकचं जर वर्कआउट नियमितपणे कंटिन्युअसली जर आपल्याला चालवायचं असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे, तर त्यातला प्रत्येक स्पेअर पार्ट चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणं आवश्यक आहे. आता प्रत्येक पार्ट हा त्या ठिकाणी चांगला परफॉर्म करायचा असेल तर त्याला असं स्पेसिफिक त्या ठिकाणी त्याला एनर्जीची काहीतरी आवश्यकता असते. ही एनर्जी त्याला कुठून मिळते, तर आपण त्यामध्ये पेट्रोल टाकतो. त्याच पद्धतीनं ओव्हर ऑल आवर सिस्टीम इन आवर ऍक्शन इज द मोर ऑर द लेस फॉर ऑल द ऑर्गॅनिझम्स दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअसली सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. यामधील ज्या काही आपल्या ह्या शारीरिक ज्या काही आपल्या क्रिया होत असतात या शरीर अंतर्गत असतील, बाह्यच असतील, संस्था लेवलच्या असतील, या सर्वच्या या प्रक्रियेतून आपणाला वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या परफॉर्म करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. ह्या सर्वांचं कार्य कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतं, परंतु यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं, यांच्यामध्ये समन्वय असते. आता हे समन्वय, हे कोऑर्डिनेशन किंवा ही प्रत्येक संस्था, प्रत्येक ही सिस्टीम चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करण्यासाठी किंवा परफॉर्म करण्यासाठी यांना कंटिन्युअसली अखंडपणे यांना ऊर्जेची म्हणजे एनर्जीची आवश्यकता असते. आता ही एनर्जी त्यांना कुठून मिळणार आहे, आता प्रत्येक ठिकाणी जर पेट्रोल नसेल तर गाडी जाणार नाहीये, त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ही एनर्जी ही या ठिकाणी असणं आपल्याला महत्वाचं आहे. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्सेस ऑफ द एनर्जी. आता एनर्जीचे मेन सोर्सेस कोणकोणते आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड ऑल्सो लिपिड, दीज आर द मेन सोर्सेस ऑफ द एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय द माइटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल ऑफ अ प्लांट. इट कॅनॉट बी लाईक that only food is the sufficient for energy, production of oxygen is also necessary and other some nutrients that are very useful to our performing the function of specific organs. म्हणजे या पद्धतीने आपल्याला केवळ आपल्याला अन्नच खाणे किंवा याच घटकापासून आपल्याला एनर्जी मिळते असे नाही, तर आपल्याला कार्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिने असतील, हे अन्न पदार्थ हे देखील आपल्याला याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा तयार करत असते. आपल्या पेशीमध्ये असणाऱ्या ह्या ज्या काही तंतुकणिका असतात म्हणजे माइटोकॉन्ड्रिया यांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवलेली असते.
आता ही काय ऊर्जा निर्मिती आहे, ही ऊर्जा निर्मिती फक्त आपल्याला अन्न घटकातूनच मिळते असं नाही, फक्त आपल्याला फूड स्टॉप मधूनच ही एनर्जी आपल्याला मिळते असं नाहीये, तर हे फक्त किंवा याच्यावरच आपलं काम भागेल असं नाहीये, तर यासाठी आपल्याला ऑक्सिजनची देखील तेवढीच नितांत गरज आहे, नितांत त्याची आवश्यकता असते. ऑक्सिजन देखील आपल्याला खूप महत्वाचा आहे. मग या ठिकाणी असं ऑक्सिजन काय घडून येणार आहे, आता हा हे जे काय फूडस्टफ आणि ऑक्सिजन आहे, अन्न घटक आणि ऑक्सिजन आहे, दे आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल फायर सर्क्युलेटरी सिस्टीम. आपल्या शरीराची जी काय रक्ताभिसरण संस्था आहे, या रक्ताभिसरण संस्थेच्या माध्यमातून ही आपल्या पेशीच्या माध्यमातून सेलच्या माध्यमातून संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट झालेले असते. इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. हे आपल्या शरीराच्या जी काही कंट्रोलिंग बॉडी आहे आपली, हे कंट्रोलिंग जी सिस्टीम आहे, याच्यातून हे काय केलं जातं, याचं पूर्णतः नियंत्रण केलं जातं. लाईफ प्रोसेसेस कॉन्ट्रीब्युट इन इट्स वन वे ऑफ द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्ड एनर्जी. अशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या परफॉर्म करण्यासाठी ह्यांचा सर्व परिणय ह्यांच्या प्रत्येक संस्थेची एकमेकाशी कोऑर्डिनेटेड त्यांचा समन्वय असणं आवश्यक असतं. याबरोबर आपली जी काही कंट्रोलिंग सिस्टीम आहे, याचं देखील आपल्या शरीरावरती कंट्रोलिंग असणं म्हणजे नियंत्रण संस्थेचं आपल्या शरीरावरती, शरीर या सर्व प्रक्रियेवरती नियंत्रण असतेच. म्हणजे आपल्याला केवळ ऊर्जा निर्मितीसाठी, एनर्जी फॉर्मेशनसाठी आपली ही प्रत्येक जी काही लाईफस्टाईल लाईफ प्रोसेस आहे, ही प्रत्येक जण हेल्प करत असते, मदत करत असते. या सर्व प्रक्रियासाठी ही जी काही ऑल दिस प्रोसेस आहे टू परफॉर्म वेल, ही चांगल्या पद्धतीने ह्याचं काम घडून येण्यासाठी ह्याला एनर्जीची गरज असते. आता ही एनर्जी आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे, तर मेनली आपण या पद्धतीने एनर्जीच्या बाबतीत जर विचार करत असेल, तर आपल्याला या ठिकाणी सर्वसामान्यपणे आपल्याला सांगता येईल की इन ह्युमन बीइंग आपण काय करतो, एन ॲनिमल कंझ्युम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण मानव काय करतात, काही फळं आणि पालेभाज्या खात असतो आपण, ओके. आणि प्लांट काय करतात, प्लांट्स आर ॲटोट्रॉफस. प्लांट हे स्वयंपोषी आहेत, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड. The utilize some amount of the food for themselves, whereas the remaining is the stored in a previous various part like fruits, leaves, stem, roots. म्हणजे यामध्ये आपण पहा, आपण काय करतो, सामान्यपणे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, म्हणजे काही त्यामध्ये पालेभाज्या असतील, याचबरोबर काही फळे असतील, असे अन्न आपण खात असतो. या अन्नातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळवण्यासाठी हे अन्न खातो. आणि ह्या वनस्पतीच्या बाबतीत विचार करत आलं, तर वनस्पती काय करतात, स्वतःचे पोषण स्वतः करतात, आणि ह्यापासून ते अन्न निर्मिती तयार करत असतात. आणि आता हे जे काय एनर्जी आहे, हे जे काय आता वनस्पतीमध्ये असतील किंवा वनस्पतीमधील जे काय अन्न आहे, ह्यातलं काही अन्न ते नियमित त्याचं जे काय वर्कआउट आहे, त्याचं जे वर्किंग आहे, फंक्शनिंग आहे, यासाठी ते वापरतात. आणि जो एक्सेस ऑफ एनर्जी आहे, जो ज्यादा झालेली जी काही ऊर्जा आहे, ही ऊर्जा त्याचं जे काही उर्वरित जे काही पार्ट्स आहे त्याचे, म्हणजे ते हे एक्स्ट्रा जे काही स्टोरेज आहे, हे त्याचं कुठं साचवणार आहे, ते फळे असतील, पाणी असतील, खोड असेल, मूळ असेल, इत्यादी भागामध्ये हे साठवून ठेवलेलं जात. आता या पद्धतीने ही सर्व एक्स्ट्रा जे काय आहे ते त्याच्या बॉडी पार्ट मध्ये साचवून ठेवलेलं असते. ऑल दिस ऑफ द व्हेरियस द प्लांट दॅट इज द मटेरियल अँड ऑप्टेन डिफरंट न्यूट्रिएंट लाईक कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल एक्सेट्रा, व्हिच फूड्स आर मटेरियल टू कंझ्युम टू ऑप्टेन दीज न्यूट्रिएंट्स. म्हणजे आपण अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आपण खात असतो, या पदार्थावरून आपल्याला प्रत्येक पदार्थापासून आपल्याला काही ना काही एक उपयुक्त अशा पद्धतीचे पोषण मूल्य आपल्याला मिळत असतात, पोषक द्रव्ये मिळत असतात. वनस्पती काय करतात, तर त्याचे जे काहीतले काही भाग हा स्वतःसाठी वापरतात, आणि जो काही त्याच्याकडे एक्स्ट्रा भाग राहतो, हा एक्स्ट्रा भाग वनस्पती, फळे असतील, पाणी, खोड, मूळ, यामध्ये ते साठवून ठेवतात. आणि या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचं ज्यावेळेस आपण सेवन करत असतो, त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स, म्हणजेच पोषक द्रव्ये, म्हणजेच कार्बोहायड्रेट, म्हणजे कार्बोदके, प्रथिने असेल, स्निग्ध पदार्थ असतील, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी मिळत असतो. आणि अशा पद्धतीचे आणखी आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपण सेवन करतो, त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या
या अशा पद्धतीचे कंटेंट्स आपल्याला मिळतात. म्हणजे त्याच्यापासून कार्ब वेगळ्या प्रकारचे जे काही न्यूट्रिएंट्स असतात हे न्यूट्रिएंट मिळत असतात. याचबरोबर आणखी आपण काय खात असतो नियमितपणे, तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये अनेक प्रकारच्या अन्नाचा समावेश असतो. वी ऑल्सो गेट ऑब्टेन द कार्बोहायड्रेट फ्रॉम द मिल्क, फ्रूट, जॉगरी, केन शुगर, व्हेजिटेबल, पोटॅटो, स्वीट मेट्स अँड असेल लाईक व्हीट, मेन्स, जवार, मेल्टे, राईस एक्सेट्रा. दीज आर ऑल द सब्स्टन्सेस वी टेक इन आवर डायट. वी गेट अ 4 kcal ऑफ द एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. एक 4 gram कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 kcal एवढी एनर्जी आपल्याला 1 gram कार्बोहायड्रेट पासून मिळते. ते आपण पहा कशा पद्धतीने आपण हे जे काही अन्न खात असतो, हे अन्नाचं सेवन करत असतो आपण, ह्या अन्नाच्या सेवनाच्या माध्यमातून आपणाला वेगवेगळ्या प्रकारची पोषण द्रव्ये मिळतात. म्हणजे कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे. याचबरोबर आणखी आपण काही अन्न पदार्थ किंवा अन्न घटक घेत असतो, ते जे दूध असेल, फळे, गुळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी अनेक धान्य घेत असतो. या व्यतिरिक्त मध असतील, बटाटे असतील, रताळी, जी काही मिठाई वगैरे, यासारखी कार्बोदके आपल्या याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोदके मिळत असतात. 1 gram कार्बोदकापासून आपल्याला जवळपास 4 kcal एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे कार्बोदकापासून आपल्याला 4 kcal पर ग्रॅम एवढी एनर्जी आपल्याला मिळत असते. मग या पद्धतीने हे जे काही सिस्टीम असतात, ह्या वर्कआउट होतात, त्यांना या ठिकाणी एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते किंवा त्याला एनर्जी पुरवली जाते. याचबरोबर आता पुढचा मुद्दा आपण पाहूया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे सजीव आणि त्या सजीवातील जे काही एनर्जी प्रोडक्शन आहे त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने होते हे देखील आपण या ठिकाणी पाहूया. अगदी 6वी 7वी पासून तुम्ही ही आकृती तुमच्या परिचयाची आहे, ही तुम्ही ओळखता बरोबर. ही आकृती आहे रेस्पिरेटरी सिस्टीमची, म्हणजे श्वसन. आता रेस्पिरेशन हे आपल्याला 2 levels आपल्याला आपल्या शरीरामध्ये घडून येतं. रेस्पिरेशन ऑकर ऍट द 2 levels ऍज बॉडी अँड अ सेल्युलर सेल. आपल्या शरीरामध्ये दोन ठिकाणी किंवा 2 प्रकारचे म्हणूया आपण, या ठिकाणी रेस्पिरेशन आढळून येतं. एक त्याचा आहे आपल्याला एक बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि दुसरं आहे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. आता याच्यामध्ये ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन द केस ऑफ द रेस्पिरेशन अकोरिंग ऍट द बॉडी लेवल. इन द केस ऑफ द रेस्पिरेशन ऑफ अ सेल्युलर लेवल, फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड आयदर ऑर द विदाउट हेल्प ऑफ द ऑक्सिजन. आता हे जे काही रेस्पिरेशन आहे किंवा हे रेस्पिरेशनचे वेगवेगळे आपण घटक बघतो, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड करतो. आता हे फक्त आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन घेतो, पण हे जे काही श्वसन आहे, हे जे काही रेस्पिरेशन आहे, हे आपल्या शरीरामध्ये 2 स्तरावरती घडून येत असतं. त्या 2 पद्धतीने घडून येत असतं. ते म्हणजे शरीर स्तर पेशी श्वसन आणि पेशी स्तर श्वसन अशा 2 पद्धतीमध्ये घडून येतं. म्हणजे बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल अशा पद्धतीने हे रेस्पिरेशन आपल्यामध्ये घडून येतं. शरीर स्तरावरती होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांची फक्त देवाणघेवाण होते. म्हणजे बॉडी लेवलला जे रेस्पिरेशन होतं याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचं एक्सचेंज होतं. ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड येणे, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड, हे कुठकुठे आले या ठिकाणी? तर हे जे काय तुमचं श्वसन आहे, हे बॉडी लेवल तर रेस्पिरेशन आहे यामध्ये घडून येतं. म्हणजे शरीर स्तर पेशी श्वसन शरीर स्तर श्वसन मध्ये हे घडून येत असतं. आणि याचबरोबर याच्यामध्ये आपल्या वातावरणामध्ये असणाऱ्या ही जे काही वायूची देवाणघेवाण याच्यामध्ये करते. तर सेल्युलर लेवलला म्हणजे पेशी स्तरावरती होणाऱ्या श्वसनामध्ये अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्याशिवाय ऑक्सिडीकरण केले जाते. म्हणजे या ठिकाणी या सेल्युलर लेवल म्हणजे पेशी स्तरावरती जे काही तुमचं श्वसन होणार आहे यासाठी ऑक्सिजनची गरज आहे हे देखील महत्वाचं नाही आणि नाही हे पण देखील महत्वाचं नाही. जरी असलं तरी त्याचं ऑक्सिडीकरण होतंय, नसलं तरी त्याचं ऑक्सिडीकरण होतंय. म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने पण ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिजनच्या मदतीविना देखील याच्यामध्ये ऑक्सिडीकरण घडून येत असते. कार्बोहायड्रेट ऑफ द फूड दॅट वी आर द कंझ्युमिंग एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड.
ही जी काही कार्बोहायड्रेट्स असतात, ही कार्बोदके असतात, ही कार्बोदके आपल्याला आपण जे काही रोज अन्न खात असतो यामध्ये कार्बोदकाचा मुख्यतः आपल्या ठिकाणी रोज आवश्यक असणारी जी काही एनर्जी आहे ही कार्बोदकापासून मिळवलेली असते. हे आपल्याला कार्बोदकापासून हे खूप याचा आपल्याला फायदा होत असतो किंवा ही एनर्जी फॉर्मेशन मध्ये हे कार्बोहायड्रेट आपल्याला खूप उपयुक्त असतात. दीज एनर्जी आर द ऑप्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. ही जी काय एनर्जी आहे ही एटीपीच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. व्हॉट इज मीन बाय एटीपी? दॅट इज द फुल फॉर्म ऑफ एटीपी. एटीपीचा लॉंग फॉर्म काय? तर ऍडिसिनो ट्रायफॉस्फेट. फॉर दिस पर्पज ग्लुकोज अ टाइप ऑफ द कार्बोहायड्रेट इज द ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन आवर सेल. दिस इज कॉल्ड एज द सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय टू मेथड. दोज टू मेथड्स आर एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन कंटेनिंग ऑक्सिजन. इन एरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजन इज द इन्व्हॉल्वड अँड इन एरोबिक रेस्पिरेशन देर इज द नो नेसेसिटी ऑफ द ऑक्सिजन. इट्स मीन दॅट ऑक्सिजन इज द नॉट इन्व्हॉल्वड इन अनएरोबिक रेस्पिरेशन. Also, anaerobic respiration, glucose is the oxidized in three steps. आता याच्यामध्ये आपण जे काय अन्न पदार्थ खातो ते एटीपीच्या स्वरूपामध्ये आपल्याला ह्या कार्बोदकापासून जी काय ऊर्जा मिळालेली असते ही एटीपीच्या माध्यमातून साचवली जाते. एटीपी म्हणजे ऍडिसिनो ट्रायफॉस्फेट. आता यासाठी आपल्या पेशीमध्ये ग्लुकोजचे ह्या कार्बोदकाच्या टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असं म्हटलं जातं. जेव्हा ह्या अशा पद्धतीनं हे पेशी स्तरावरील श्वसन होतं हे आपण पाहिलंच होतं. तर यामध्ये हे दोन प्रकारचं श्वसन घडून येतं. पेशी स्तरावरती देखील म्हणजे सेल्युलर लेवल जे काय रेस्पिरेशन होतं यामध्ये देखील दोन प्रकार असतात. एक म्हणजे ऑक्सिश्वसन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं म्हणजे विनो ऑक्सिश्वसन म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन. आता ऑक्सिश्वसन म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन हा भाग घेतो आणि विनो ऑक्सिश्वसन म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही, अनएरोबिक रेस्पिरेशन. आता हे ऑक्सिश्वसनामध्ये ज्या पद्धतीनं ग्लुकोजचं विघटन कशा पद्धतीने होतं हे तीन टप्प्यानुसार हे ग्लुकोजचं विघटन होत असते. म्हणजे हे ग्लुकोजचं ऑक्सिडाइज होतं, ते ऑक्सिडेशन होतं, ते कशा पद्धतीनं ते पहा. त्याची फर्स्ट स्टेप आहे ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बोझालिक ऍसिडिक सायकल सेकंड आणि थर्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ह्या तीन स्टेपमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत असतं. म्हणजे ते ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं. ह्याची प्रोसेस पहिले ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं? अ प्रोसेस ऑफ द ग्लायकोलायसिस इज ऑकर्ड इन सायटोप्लाझम. सर्वसामान्यपणे ही सायटोप्लाझम मध्ये म्हणजे पेशी द्रवामध्ये घडून येणारी ही ग्लायकोलायसिसची ही प्रोसेस आहे. अ मॉलिक्युल ऑफ द ग्लुकोज इज द ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द प्रोसेस ऑफ द टू मॉलिक्युल ऑफ द ईच. दॅट इज पायरुविक ऍसिड एटीपी NADH2 अँड वॉटर्स आर ऑल्सो फॉर्म्ड. Molecule of the pyruvic acid is the form in the process are converted into molecule of acetyl coenzyme A, two molecule of NADH2 and two molecule of carbon dioxide are released during this process. तर या पद्धतीने या ठिकाणी ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होणार आहे. हे ग्लुकोजचं जे काही ऑक्सिडेशन होणार आहे हे दोन तीन टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येतं. एक ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन, दुसरं ट्रायकार्बोझालिक आम्ल चक्र आणि तिसरे जो काही मेथड आहे की जे पद्धत आहे ती इलेक्ट्रॉनिक वहन साखळी प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. या पद्धतीमध्ये ह्या तीन टप्प्यामध्ये घडून येतं. आता यामध्ये सुरुवातीला ग्लायकोलायसिस कशानं होतं, ग्लायकोलायसिस कसं होतं? तर ह्या ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन हे होत असताना हे सर्वसामान्यपणे ग्लुकोजचं विघटन हे पेशी द्रव्यामध्ये घडून येतं आणि ह्याचे नंतर स्टेप बाय स्टेप याचं ग्लायकोजन होऊन याचं ऑक्सिडाइज होऊन याच्यापासून आपल्याला पायरुविक आम्ल एटीपी NADH2 आणि पाणी यांची प्रत्येकी दोन दोन रेणू झालेले आपल्याला दिसून येतात. आता जेव्हा याच्यामध्ये हा पायरुविक आम्ल तयार होतो हा या पायरुविक आम्लाचे रेणू ऍसिटिल को एन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि या
प्रक्रियामध्ये कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि एनएडीएचचे 2 रेणू तयार होत असतात. मग या पद्धतीने आता हा जो काही हा ग्लायकोलायसिस ही अशा पद्धतीने ही प्रोसेस घडून येत असते. नंतर आपण या ठिकाणी दुसरी जो काही त्याची स्टेप आहे ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड सायकल. आता ह्याच्यामध्ये ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड म्हणजे बोथ अप मॉलिक्युल बोथ आर मॉलिक्युल दॅट इज द ऍसिटिल कोएन्झाइम अँड माइटोकॉन्ड्रिया दिस बोथ मॉलिक्युल्स इन्वॉल्व इन दिस ट्राय कार्बोझॅलिक सायक्लिक ऍसिड सायकल. सायकल चेन ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज द ट्राय कार्बोझॅलिक ऍसिडिक सायकल इज ऑपरेट ऑन इन द माइटोकॉन्ड्रिया. ऍसिटिल पार्ट ऑफ द ऍसिटिल को एन्झाइम ए इज द कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू द सायक्लिकल प्रोसेस अँड द मॉलिक्युल कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड एन ए डी एच टू अँड एफ ए डी एच टू आर डिराइव्ड. याच्यापासून ही ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड ही सायकल तयार होत असताना याच्यामध्ये आपल्याला ऍसिटिल को एन्झाइम ए चे रेणू हे तंतुकणिका मध्ये जातात म्हणजे माइटोकॉन्ड्रियामध्ये जात असतात. आता याच्यावरती हे ट्राय कार्बोझॅलिक आम्ल चक्र किंवा ह्यालाच आपण केब्र सायकल देखील असं म्हणतो केब्र चक्र देखील असं म्हणतो ही चक्रीय अभिक्रिया आहे. या अभिक्रियाद्वारे यामध्ये असणारा जो ऍसिटिल को एन्झाइम ए आहे याच्या रेणूतील ऍसिटलचे पूर्णतः ऑक्सिडेशन होतं ह्याचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं आणि याच्यामधून कार्बन डायऑक्साइड असेल वॉटर असेल एन ए डी एच टू असेल आणि एफ ए डी एच टू याबरोबर ए टी पीचं देखील रेणू मिळत असतात. हे दुसऱ्या स्टेपपर्यंत घडून येतं. आता तिसरी स्टेप असते ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय होतं एन ए डी एच टू अँड एफ ए डी एच टू चे मॉलिक्युल असतात हे मॉलिक्युल फॉर्मेशन होत असताना ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ एन ए डी एच टू अँड एफ ए डी एच टू मॉलिक्युल द प्रोसेस पार्टिसिपेट इन अ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. म्हणजे ही जे काही घडून येत असताना याच्यामधून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन घडून येत असते. ड्यू टू दिस थ्री मॉलिक्युल्स ऑफ ए टी पी आर ऑप्टेन्ड फ्रॉम इच एन ए डी एच टू मॉलिक्युल. प्रत्येक एन ए डी एच टू च्या 3 मॉलिक्युल पासून 3 ATP चे मॉलिक्युल तयार होतात आणि 2 मॉलिक्युल ATP चे हे एफ ए डी एच टू पासून तयार होतात. ह्याच्या बाजूला आणखी काय होतं वॉटर मॉलिक्युल आर द ऑल्सो फॉर्म्ड इन धीस रिएक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज द ऑपरेटेड बाय माइटोकॉन्ड्रिया ओनली. म्हणजेच मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला या ज्या काही बाबतीत इलेक्ट्रॉनिक वहन साखळी अभिक्रिया आहे ह्या अभिक्रियेमध्ये ही सर्वसामान्यपणे तंतुकणिकामध्ये घडवली जाते. ह्या सर्व प्रक्रियांच्या वेळी हे जो काय एन ए डी एच टू आहे हा एन ए डी एच टू तयार झालेला असतो याच्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि एफ ए डी एच टू च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे हे रेणू मिळत असतात. यामध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त देखील पाण्याचे रेणू देखील तयार झालेले आपल्याला दिसून येतात. द मॉलिक्युल ऑफ द ग्लुकोज इज द कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पिरेशन अँड अ मॉलिक्युल ऑफ द कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर ऑल्सो प्रोड्युस्ड अलॉंग इन दिस विथ एनर्जी. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी हा जो काय ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे हा पूर्णतः एरोबिक रेस्पिरेशन मध्ये म्हणजे पेशीज ऑक्सिशोषण मध्ये म्हणजे ऑक्सिजनच्या माध्यमातून त्याचं जे काही ऑक्सिडायझेशन होतं याच्यामध्ये हा पूर्णतः याच्यामध्ये ऑक्सिडायझेशन त्याचं घडून येत असतं आणि हे घडून आल्यानंतर याच्यातून जी काय एनर्जी ट्रान्सफर होणार आहे ही एनर्जी ट्रान्सफर झाल्यानंतर या एटीपी पासून हे जे काय फॉर्मेशन असतं हे तयार होत असताना याच्यातून आपल्याला काही घटक तशा पद्धतीने मिळत असतात. यामध्ये आपण सर्वसामान्यपणे जर पाहायला गेलं की ही जी काय इलेक्ट्रॉनिक वहन अभिक्रिया आहे ह्या वहन अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनच्या सोबत त्याचं ऑक्सिडीकरण घडून येतं म्हणजे ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्णतः ऑक्सिडीकरण म्हणजे त्याचं विघटन पूर्णतः होत असतं आणि याच्यातून ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा तयार होत असताना ही ऊर्जा निर्माण होत असताना त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड आणि एच टू ओचं मॉलिक्युल देखील तयार होत असतात. आता या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन या वर्षी तुम्हाला ड्रॉप करण्यात आलेली आहे बट त्याविषयी तुम्हाला थोडंफार माहिती असणं आवश्यक आहे.
त्याशिवाय आपल्याला पुढच्या पॉईंटकडे जाता येत नाही. थोडक्यात आपण ही माहिती घेऊया एटीपीची. एटीपी म्हणजे ऍडिनोसिनो ट्रायफॉस्फेट. हा एक आहे एनर्जी संपृक्त आहे, म्हणजे ऊर्जेनिक संपृक्त असा एक रेणू मॉलिक्युल आहे. आणि याच्यामध्ये तीन फॉस्फेटचे रेणू एकमेकांना जोडलेले असतात आणि याचमध्ये ऊर्जा साठवली जाते, एनर्जी यामध्ये स्टोअर केली जाते. ह्या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार काय केला जातो, साठा केला जातो. एटीपी हा केमिकली जर रासायनिक दृष्ट्या जर विचार केला, एटीपी हा ऍडेसिनो रायबोन्युक्लियोड पासून तयार झालेला असतो आणि याच्यापासून ट्रायफॉस्फेटचा रेणू असून याच्यामध्ये ऍडेनिन आणि ऍडेनिन हा नत्रयुक्त रायबोझोम आणि पेंटॉल शुगर अशा प्रकारचे तीन फॉस्फेटचे रेणू असतात. यामध्ये ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार एटीपी मधील फॉस्फेटचे रेणू मधील बंध तोडून याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळवली जाते आणि एटीपीलाच ऊर्जाचे चलन असे म्हटले जाते. दिस सेंटेंस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह. एटीपी इज कॉल्ड ऍज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. आता आपण NADH2 FADH2 ह्या संकल्पना आपण ऐकले असतील तुम्ही, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे निकोटामाइड ऍडेनिन डायन्युक्लियोटाइड. NADH2 निकोटामाइड ऍडेनिन डायन्युक्लियोटाइड आणि FADH2 आहे फ्लेविन ऍडेनिन डायन्युक्लियोटाइड. बोथ एन्झाइम आर द फॉर्म्ड इन द सेल अँड यूज्ड इन अ सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे पेशी स्तरावरील जे काही श्वसन आहे त्याच्यामध्ये याचाच उपयोग केला जातो NADH2 आणि FADH2. तर पुढचा पॉइंट आपण म्हणजे पुढचं कंटेंट पाहूया. जर समजा देर इज अ इनसफिशियंट अमाउंट ऑफ द कार्बोहायड्रेट इन बॉडी ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन लाईक अ फास्टिंग ऑफ हंगर, द लिपिड अँड द प्रोटीन आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. जर समजा आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये जर कार्बोहायड्रेट नसेल, म्हणजे कार्बोदके नसतील, अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा आपल्याला खूप भूक लागलेली असेल त्यावेळेस, आपल्याला खूप भूक लागलेली असते ना, आपण त्यावेळेस आपण जेवण करू शकत नाहीये, मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस एखाद्या वेळेस आपल्या शरीरामध्ये जे काही लिपिड्स, जे काही फॅट्स, म्हणजे जे काही मेदा आम्ले वगैरे असतात, ह्या यांचा जर यांच्या माध्यमातून ही एनर्जी घेतली जाते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वेळेवर आपल्याला अन्न जर नाही मिळालं, म्हणजे उपासमार असेल, उपोषण असेल, किंवा कुठल्याही आपदमुक्त परिस्थितीमध्ये आपल्या शरीरामधला जर कार्बोहायड्रेटचा कार्बोदकाचा जर साठा कमी झाला, तर आपल्याला ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये असणारे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनाचा वापर केला जातो. म्हणजे बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी असेल आणि आपल्याला योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेटचा अमाऊंट जर आपल्या शरीरामध्ये सफिशियंट नसेल, तर अशा वेळेस ही जी काय एनर्जी आहे, ही एनर्जी आपण लिपिड अँड प्रोटीन पासून घेत असतो. आता ही लिपिड काय करतात ह्या वेळेस? लिपिड्स आर द कन्वर्टेड इन टू फॅटी ऍसिड. हे लिपिडचं कशामध्ये रूपांतर होतं? फॅटी ऍसिड मध्ये होतं. व्हेअर ऍज द प्रोटीन इन टू अमिनो ऍसिड. आणि प्रोटीनचं कशामध्ये होणार आहे? अमिनो ऍसिड मध्ये. म्हणजे मेदा आम्लाचे या ठिकाणी आम्लामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये याचं रूपांतर होतं. स्निग्ध पदार्थाबरोबर त्याचं रूपांतर मेदा आम्लामध्ये केलं जातं आणि प्रथिनाचं रूपांतर या अमिनो आम्लामध्ये केलं जातं. आता हे जे काय अमिनो आम्ल आहे, अमिनो ऍसिड्स आहे, हे अमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स अँड अमिनो ऍसिड आर कन्वर्टेड इन टू ऍसिटिल को एन्झाइम ए अँड एनर्जी इज ऑब्टेन्ड थ्रू अ कम्प्लीट ऑक्सिडायझेशन ऑफ ऍसिटिल को एन्झाइम ए बाय द प्रोसेस ऑफ केब्र सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा आपला असे 11th सिच्युएशन असते, 11th आवरला, त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कार्बोदके कमी पडलेलं काय करणार आहे, तर या स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदा आम्लामध्ये होतं आणि प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होतं. आता हे मेदा आम्ले आणि अमिनो आम्ल यांचं ऍसिटिल को एन्झाइम ए मध्ये रूपांतर केलं जातं आणि जेव्हा यामध्ये अशा पद्धतीने ऍसिटिल को एन्झाइम ए च्या रेणूचे केब्र चक्र या अभिक्रियामध्ये तंतुकणकामध्ये पूर्ण होऊन त्याचं ऑक्सिडायझेशन होऊन आपल्याला या ठिकाणी एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होते किंवा एनर्जी त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट होत असते.
आता ही फॉलोइंग जे काही ऍक्टिव्हिटी शीट आहे, हे जे तुम्हाला कृतीपत्रिका आहे, ही कृतीपत्रिका तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर कार्बोहायड्रेट जर आपल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असेल, त्याचं ग्लायकोसिस होतं, त्याच्यापासून पायरुविक ऍसिड तयार होतं, ऍसिटिल को एन्झाइम केब्र सायकल आणि याच्यामधून कार्बन डायऑक्साइड H2O म्हणजे वॉटर आणि एनर्जी ही जनरेशन झालेली आपल्याला दिसून येते. आणि ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये लिपिड्स आणि प्रोटीन असतात, कार्बोहायड्रेट आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळत असतात, त्यावेळेस लिपिड्स आर द कन्वर्टेड इन टू फॅटी ऍसिड अँड प्रोटीन आर ऑल्सो कन्वर्टेड इन टू अमिनो ऍसिड. देन अमिनो ऍसिड अँड फॅटी ऍसिड टू फॉर्म अ ऍसिटिल को एन्झाइम. देन अगेन इट गोज अंडर अ केब्र सायकल अँड देन द फॉर्मेशन वी गेट कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड एनर्जी. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये असणाऱ्या ज्या काही ह्या स्निग्ध पदापासून जे काय आपलं ऑक्सिडेशन करून जी काय ऊर्जा मिळायची जी काय प्रक्रिया आहे ती या पद्धतीने मिळते. ह्या दोन्ही कृतीपत्रिका तुम्हाला खूप उपयुक्त परीक्षा दृष्टीने आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आता या पद्धतीने ही सर्व पद्धतीने ही एनर्जी फॉर्मेशन तयार होते, एनर्जी तयार होते, एनर्जी जनरेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय, याच्यातून बाय प्रोडक्ट तयार होतात, कार्बन डायऑक्साइड वॉटर असेल आणि याशिवाय एनर्जी ही देखील या ठिकाणी तयार होते. आता जेव्हा अशा पद्धतीने ही एनर्जी क्रिएट होत असते, जनरेट होत असते, हे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन. आणि आता अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, आता जर ऑक्सिजन जर नसेल त्या कालावधीमध्ये तर काय घडून येईल, तर त्यावेळेस तुम्हाला एनर्जी कशा पद्धतीने मिळेल. एनर्जी प्रोडक्शन इन अ मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. आता सम यामधील जे काही ऑर्गॅनिझम असतात कांट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ते ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. उदाहरणार्थ मेनी बॅक्टेरिया, सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. मग याशा पद्धतीचे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते अनएरोबिक रेस्पिरेशनचा उपयोग करून त्याच्यापासून एनर्जी तयार करत असतात, ऊर्जा निर्मिती करत असतात. ग्लायकोलिसिस अँड द फर्मेंटेशन आर द टू स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन हे ज्या काय प्रोसेस आहेत, या प्रोसेस पासून या अनएरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमातून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. काही सजीव ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकत नाही, ते त्या ठिकाणी जगू शकत नाहीत. अनेक प्रकारचे असे जीवाणू आहे की ते ऑक्सिजनच्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन आहे जी उपलब्धता आहे त्या ठिकाणी जगू शकत नाहीये. मग हे जे काही सजीव आहेत त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विनाऑक्सिजनाचा त्यांना अवलंब करावा लागतो. विनाऑक्सिजनाचे ग्लुकोजचे विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस आणि किण्वन म्हणजे फर्मेंटेशन असे दोन टप्पे असतात. यामध्ये ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होऊन त्यापासून थोड्याफार प्रमाणामध्ये एनर्जी मिळत असते. ग्लुकोजच्या विघटनातून तयार झालेलं हे पायरुविक आम्ल काही विकराच्या मदतीनं, काही वेगळ्या प्रकारच्या एन्झाइमच्या सहाय्यानं कार्बोनिक आम्लामध्ये आपल्याला किंवा अल्कोहोलमध्ये C2H5OH यामध्ये रूपांतरित केले जातं. यालाच किण्वन असं म्हणायचं, यालाच फर्मेंटेशन असं म्हणायचं. कशाला? तर पायरुविक ऍसिड प्रोड्युस्ड थ्रू अ ग्लायकोलायसिस इज द कन्वर्टेड इन टू अदर ऑर्गॅनिक ऍसिड ऑर अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम इन दिस प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज द फर्मेंटेशन. या पद्धतीने आपण फर्मेंटेशन पाहत असतो किंवा या पद्धतीने फर्मेंटेशन जी प्रक्रिया असते ती अल्कोहोलच्या माध्यमातून किंवा ऑर्गॅनिक ऍसिडच्या माध्यमातून घडून येत असते. Some higher plants, animals and anaerobic microorganism also perform anaerobic respiration instead of anaerobic respiration if there is the depletion in oxygen level of the surrounding. म्हणजे हे जे काय हायर लेवलचे म्हणजे उच्च स्तरीय वनस्पती असतील, प्राणी असतील, यांच्यामध्ये ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहून किंवा ऑक्सिजनच्या सान्निध्यात जगू शकणारे जे काय सूक्ष्मजीव असतात हे यांच्या भोवती असणारी ऑक्सिजनची वायूची जर पातळी जेव्हा कमी होते त्याऐवजी ते ऑक्सिजनच्या ऐवजी विनाऑक्सिजेशनचा वापर करतात. म्हणजे एरोबिक जरी असले तरी देखील त्यावेळेस त्या 11th hour अनएरोबिक रेस्पिरेशन करत असतात. तर या पद्धतीने जे काही सीड जर्मिनेशन होतं, सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन, ज्या वेळेस
हे जे काही बिया असतात हे जमिनीमध्ये गाडलेले गेलेले असतात आणि त्याला वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन आणि ह्याला ज्यावेळेस तो आपण या ठिकाणी बुडाखाली जे काही पाणी त्यांना झाडाच्या जमिनीच्या खाली हे पाण्याखाली बुडलेले असतात त्यावेळेस हे ज्या काही बिया असतात त्या ह्या विनॉक्सिजन करत असतात. आपण देखील ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करत असता सिमिलरली आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म ए अनएरोबिक रेस्पिरेशन व्हाइल परफॉर्मिंग एक्सरसाइज. ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करत असतात किंवा अशा पद्धतीने जे काही कष्टाची कामं करत असतो त्यावेळी देखील आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचं अनएरोबिक रेस्पिरेशन देखील घडून येत असतं. ड्यू टू धीस लेस अमाऊंट ऑफ द एनर्जी इज प्रोड्युस्ड इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ऍसिड ऍक्युम्युलेटेड ड्यू टू विथ द फील टायर्ड. म्हणजे आपल्याला दमल्यासारखं का वाटतं किंवा थकल्यासारखं का वाटतं तर हे अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विनॉक्सिजेशन आपल्याला अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये व्यायाम करत असताना आपल्या या मांसपेशी असतील म्हणजे स्नायू ह्याच्यामध्ये ही विनॉक्सिजेशन करत असतात. यामुळं आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा कमी प्रमाणामध्ये तयार होत असते आणि लॅक्टिक आम्ल आपल्याला या ठिकाणी काय घडून येणार आहे लॅक्टिक आम्लामुळे आपल्याला काय होतं तर हे आपल्याला जास्त थकल्यामुळं थकल्यासारखं आपल्याला जाणवतं. ठीक आहे, आपल्या वेगवेगळ्या पदार्थापासून वेगवेगळ्या अन्न घटकापासून कशा पद्धतीनं आपल्याला एनर्जी मिळते किंवा कशा पद्धतीनं आपल्याला कोणकोणत्या अन्न घटकापासून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची एनर्जी ही मिळत असते ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये नव्हे याच हेच प्रकरण आपण उद्या सकाळी नक्की पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.